পাচারিত জিতবানুহিত তন্তে যশা ভবতু তে জয় মঙ্গলানি নন্দোপনন্দ ভুজগন বিবিধামহিতি উতেন দেহ ভুজগেন দমাপয়ন্তো ইন্দ্রোপদেশ বিধিনা नमस्कार। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि दादरच्या चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपणामध्ये सह्याद्री वाहिनीच्या या थेट प्रक्षेपणामध्ये संजय बुसकडे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। सकाळपासून मुख्य समारंभ या ठिकाणी पार पडला। आपण वेळोवेळी दर 1 तासांनी 10-10 मिनिटांचं आपण या ठिकाणी थेट प्रक्षेपण दादरच्या चैत्यभूमी पाहतोय। या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीची महत्त्वाची भूमिका असते आणि त्याचे सरचिटणीस नागसेन कांबळेजी आपल्याबरोबर आहेत, ज्यांची मोठी भूमिका यामागची होती, प्रचंड मेहनत यामागची सकाळपासून सर होती नीटनेटकं कार्यक्रमाचं आयोजन, आणि विशेषतः कोविडच्या पार्श्वभूमीवर लोकांनी थेट घरामधूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं अशा पद्धतीने भूमिका या समन्वय समितीने मांडली। नागसेनजी कांबळे, याला खूप मोठा चांगला प्रतिसाद संपूर्ण भारतातून मिळाला, आपल्याला काय वाटतं? नाही, याच्यामध्ये असं आहे की नियमाचं पालन करणं, आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पालन करणं, प्रचंड मोठी याच्यामध्ये एक बाबासाहेबांचं एक आदर्श आहे। आणि म्हणून तुम्ही आता मगाशी सांगितलं की सध्याच्या कोविड परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी वेगवेगळ्या संघटनेने आवाहन केलं, महाराष्ट्र शासनाने परिपत्र काढून आवाहन केलं, त्याचं खऱ्या अर्थाने आज जर बघितलं आपण कुठेही गर्दी दिसत नाही, त्याचं श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचं आहे। बाबासाहेबांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेला विचार, तो ह्या जगामध्ये आणण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो। आणि म्हणून सर्वांनी असं ठरवलं की यावर्षी आपण घरी बसूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करूया आणि त्यांचे विचार आणि त्यांचा आदर्श पुढे नेण्याचा प्रयत्न करूया। आणि हे सगळं प्रत्येकांचं कर्तव्य आहे, आणि म्हणून बाबासाहेबांचं हे काही नुसतं मर्यादित नाही आहे, तर देशासाठी हा दिवस सर्व नागरिकांसाठी दुःखाचा, अत्यंत गांभीर्यपूर्वाचा आणि अत्यंत देशासाठी महापरिनिर्वाण दिन हा अत्यंत गांभीर्यपूर्व पाळण्याचा दिवस आहे। आणि खरंच नागसेनजी कांबळेंनी आता आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने तो गांभीर्यपूर्वक पाळण्याचा दिवस आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। नागसेनजी, आपल्या चर्चेमध्ये आपण सहभागी झाला, आपले आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आपण सकाळपासून पाहतोय की या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी माननीय महामानवाला अभिवादन करतायत सगळीकडे, आणि हे अभिवादन ज्या कृतज्ञतेच्या भावनेतून होत आहे, कारण भारतीय लोकशाहीची मूल्य रुजवण्याचं काम राज्यघटनाकार मुळामध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्यांना अभिवादन करणं म्हणजे स्फूर्ती घेणं, प्रेरणा घेणं, आणि ती प्रेरणाचा आणि ऊर्जेचा स्तोत्र घेऊन तो संपूर्ण वर्षभर त्या प्रेरणेतून सातत्यानं कार्यरत राहणं, याकरता लाखोंच्या संख्येनं अनुयायी या ठिकाणी येत असतात। पण यावर्षी ज्या पद्धतीने या ठिकाणच्या आयोजकांनी कोविड-19 पार्श्वभूमीवर लोकांना आवाहन केलं होतं, सह्याद्री वाहिनीवरून हे थेट प्रक्षेपण संपूर्ण भारतभर जगभर पोहोचवण्याचं काम या ठिकाणी झालं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानवाला त्या ठिकाणी सगळ्यांनी आदरांजली वाहिली, कृतज्ञता व्यक्त केली आपल्या घरात बसून। आणि खऱ्या अर्थाने कोविड-19 पसरू नये, संक्रमण पसरू नये म्हणजे लोकांनी जबाबदारीने काम केलं। नागसेनजी कांबळे म्हणतात की हे त्यांचं खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांवर असलेली श्रद्धा आहे। यूट्यूबवर हे लाईव्ह स्ट्रीमिंग कंटिन्यूअस चालू आहे, एकसारखं चालू आहे, सातत्याने आपल्याला यूट्यूबवरनं संपूर्ण दर्शन घेता येईल, त्या ठिकाणी आपली कृतज्ञता व्यक्त करता येईल। आणि दर 1 तासांनी 10 मिनिटांकरता आपण हे थेट प्रक्षेपण दादरच्या या चैत्यभूमीवरनं करतोय। अथांग सागराच्या परिसराला खऱ्या अर्थाने नतमस्तक होत आज जो भीमसागर या ठिकाणी लोटणार होता तो संपूर्ण जगभरातून घरातून त्या श्रद्धा व्यक्त केल्या जात आहेत। आणि आपण आता काही या ठिकाणची क्षणचित्र देखील पाहूया। Oh.
या ठिकाणी सगळे मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि माननीय बाबासाहेबांना अभिवादन या ठिकाणी करण्यासाठी अनेक प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी येत आहेत. पण प्रश्न असा असतो, लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जे स्थान आहे ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जे स्थान दिलं ते स्थान मिळाल्यानंतर लोकांची आणि जनतेची सेवा करताना आपण ज्या पद्धतीने केली पाहिजे की जेणेकरून ही जनसेवा ही लोकशाही वृद्धिंगत होण्यासाठी खऱ्या अर्थाने आधारभूत ठरेल. म्हणून सर्व लोकप्रतिनिधी मगाशी ज्या पद्धतीने मान्यवर वक्त्यांनी सांगितलं जात धर्म पंथ लिंग याचा कोणताही भेदाभेद न करता आपण सर्व भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून हा अभिमान हा स्वाभिमान ही आत्मनिर्भरता ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महापरिनिर्वाण दिन हा खऱ्या अर्थाने मोठा योग दिन मानला जातो. आणि जगभरातून ह्या ठिकाणी सगळे अनुयायी येत असतात पण आज ही सगळी सगळा स्वाभिमान आणि सगळी आत्मनिर्भरता आपण या ठिकाणी प्रेरणेच्या स्रोतातून व्यक्त करतोय. तर प्रत्येकजण सह्याद्री वाणीच्या थेट प्रक्षेपणात घरी बसून ही कृतज्ञता आणि आदरांजली या महामानवाला त्या ठिकाणी वाहत आहेत. आपण बघूया आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना सुरू आहेत, लोक अभिवादन करत आहेत ठराविक ठिकाणी येऊन आणि अनेक मान्यवर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. दादाच्या चैत्यभूमीचे दृश्य आपण इथे पाहतोय. प्रत्येक तासाला पुढचं आपण 10-10 मिनटं हे पाहणार आहोत. 11:50 आपण ते पुन्हा एकदा त्या थेट प्रश्न येणार आहोत. आता बघूया काही क्षणचित्र. सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स द्वितीयं पि बुद्धं शरणं ग
गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा